जामखेड मध्ये नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेली विकास कामे मार्गी लागत नसल्याने नगरसेवक दिगंबर चव्हाण पवन राळेभात यांनी उपोषण केलंय. गुरुवारी सायंकाळी मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. जामखेड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेली प्रभाग 2 आणि ब 12 मधील कामं होत नसल्यानं नगरसेवक दिगंबर चव्हाण यांनी उपोषण केलं. चव्हाण यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानं पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना अटक केली. यानंतर न्यायालयानं त्यांची सुटका केल्यावर चव्हाण पुन्हा उपोषणास बसले. नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवनराजे राळेभात, अमित जाधव यांनी विविध मागण्यांसंदर्भात नगर परिषदेकडे पत्रव्यवहार केला. मात्र प्रभागात कामं होत नसल्यानं त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर आरोप करीत उपोषणाचा मार्ग अवलंबला. नगरपालिका पक्षपातीपणाने काम करत आहे. काही वार्डमध्ये काम केले तर काही वार्डमध्ये अजिबात काम करू दिलेलं नाही. त्या ठिकाणी काम न करू देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आणि म्हणून आमच्या नगरसेवकांच्या वार्डमध्ये काम सुरू करावं यासाठी 6 महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं. त्यावेळेस नगरपालिकेने आणि त्या काळच्या सीओने लिहून दिलं होतं की आम्ही त्वरित कामं सुरू करू, परंतु ते काम अजूनही सुरू झाले नाही. आणि त्यावेळेस ज्या ज्या लेखी सूचना दिल त्या कुठल्याही प्रकारच्या सूचनेचं पालन या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा आज या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली. खरं तर नगरपालिकेमध्ये सगळ्या नगरसेवकांना सारखा हक्क असतो, सारख्या प्रमाणात निधी द्यायचा असा कायदा आहे, परंतु या कायद्याला बाजूला सारून सत्तेची मस्ती आलेल्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपला सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी काही वार्डमध्ये एकही रुपयाचं काम होऊ दिलेलं नाही. जी मंजूर कामं आहेत ते कामं पालकमंत्र्याच्या जवळच्या एजन्सीने घेतलेली कामं आहेत. यांच्या वार्डमधली मंजूर कामं तेही कामं त्या एजन्सी करत नाहीत, ते पालकमंत्र्याच्या सूचनेवरून करत नाहीत. आज दिनांक 9/1/2019 रोजी माजी पक्षकार नगरसेवक दिगंबर चव्हाण हे त्यांच्या वार्डातील जनतेच्या मागण्यासाठी व वार्डात झालेल्या निकृष्ट कामाच्या विरोधात नगर परिषदेसमोर उपोषणासाठी बसलेले होते व जनतेचे होत नसलेल्या कामाची मागणी करता त्या ठिकाणी बसलेले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध CRPC 151 प्रमाणे कारवाई करून मेहरबान जामखेड कोर्टात प्रस्ताव दाखल केला की सदरचे दिगंबर चव्हाण हे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या जीवितांचं काही बरवाईट करू शकतात अशा पद्धतीचा प्रस्ताव दाखल करून 14 दिवस स्थानबद्ध करून मागितलं होतं. परंतु दिगंबर चव्हाण यांच्या विरुद्ध कसलाही सबळ पुरावा नसल्यामुळं व ते करत असलेले आंदोलन हे जनतेच्या मागणीसाठी करत असल्यामुळं हे कायदेशीर मार्गाने करत असल्यामुळं मेहरबान कोर्टाने दिगंबर चव्हाण यांनी केलेली विनंती ही मान्य केली, आम्ही केलेली विनंती त्या ठिकाणी. आणि दिगंबर चव्हाण यांच्या विरुद्ध कसलाही सबळ पुरावा नसल्यामुळं त्यांना आज या ठिकाणी स्थानबद्ध न करता त्यांना सोडून दिले. त्यांनी जो प्रस्ताव दाखल केला होता सदरचा प्रस्ताव या ठिकाणी मेहरबान जामखेड कोर्टाने फेटाळलेला. दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी त्यांची भेट घेऊन प्रभागातील विकास कामं तातडीनं सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिलं. यानंतर नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवनराजे राळेभात, अमित जाधव यांनी उपोषण मागे घेतलं. सभेनं मंजूर केलेली कामं 1 महिन्याच्या आत प्रशासकीय मंजुरीला पाठवण्यात येतील अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. उपोषण केलं होतं त्या मागण्या प्रशासनानं मान्य केलेल्या आहेत आणि त्यांची जी कामं आहेत ती प्रशासकीय मान्यतेसाठी 1 महिन्यात पाठवण्याचे ठरलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांना विनंती केल्यानुसार त्यांनी उपोषण मागे. मुख्याधिकाऱ्यांनी शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्या नगरसेवकांनी दिलाय. उपोषण आम्ही कालपासून सुरू केलं. या ठिकाणी उपोषणकर्ते म्हणून मी एक होतो, आमचे पवनराजे राळेभात, अमित जाधव त्याच्या शिवसाहेबांनी मागण्या लेखी स्वरूपात दिल्या आणि त्या महिन्याच्या सगळ्या पूर्ण करू असा आम्हाला शब्द दिला. त्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषण पाठीमागे घेत आहेत आणि या ठिकाणी जर उपोषण मागण्या आमच्या महिन्याच्या आत नाही झाल्या तर परत या ठिकाणी आम्ही परत उपोषणाला बसणार. मी व माझे सहकारी मित्र नगरसेवक दिगंबर चव्हाण, नगरसेवक अमित जाधव, आम्ही तिघजणांनी आमच्या वार्डमधील जे कामं होत नाही त्याच्यासंदर्भात नगर परिषदेविरुद्ध आम्ही या ठिकाणी उपोषणाला कालपासून बसलो होतो. या ठिकाणी आज नगर परिषदेचे CO पवारसाहेब CO त्याचप्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवारसाहेब या ठिकाणी आले
व त्यांनी आम्ही ज्या या ठिकाणी मागण्या केल्या होत्या, आमच्या प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगर परिषदेकडून आमचे कामं होत नव्हते व आमचे जे मंजूर काम आहेत ते ठेकेदाराकडून या ठिकाणी केले जात नव्हते, त्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषण केलं होतं. परंतु या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला आत्ता लेखी दिलेलं आहे की बाबा तुमचे काम आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये मार्गी लावू. या प्रशासनाने जे आम्हाला लेखी दिले त्या लेखी दिलेल्या त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी आमचं उपोषण सोडलेलं आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.